विद्यार्थी मित्रांनो, मागच्या व्हिडिओ मध्ये आपण वस्तूंच्या सहाय्याने, चित्रांच्या सहाय्याने कमी आणि जास्त अशी तुलना, असे वर्गीकरण केले होते. बरोबर आहे का नाही? आता एक वेगळ्या पद्धतीने आपण कमी आणि जास्त असा फरक पाहणार आहोत. एकास एक संगती, एकाची जोडी दुसऱ्याला लावू. जी संख्या उरेल किंवा ज्या वस्तू उरतील त्या जास्त, ज्या उरणार नाही त्या कमी. पहा कसं. हा, या बॉलची जोडी ह्या बॅटला, ह्या बॉलची जोडी ह्या बॅटला, ह्या बॉलची जोडी ह्या बॅटला आणि ह्या बॉलची जोडी ह्या बॅटला. आता मला सांगा, बॅट उरले का बेटा? नाही. बॉल उरले का? हो. बॉल किती उरले? दोनच. दोन बॉल उरले, बॅट उरले नाही. मग बॅट पेक्षा बॉल जास्त होते. आपण आता वस्तूच्या सहाय्याने एकास एक संगती हे करून आपण कमी जास्त करूया. हा, तुला आता काही टोपण आणि काही पेन देते. आता लाव बरं ते टोपण आणि त्या पेनचे जोड्या लाव. इकडे ठेव, बाजूला ठेव. शाबास. बरोबर. आता टोपण संपले. उरले काय बेटा? पेन. पेन. कारण पेन जास्त होते, टोपण कमी होते. व्हेरी गुड. आता या वाट्या. अजून काही वाट्या देते हा मी तुला. या मोठ्या वाट्या, या छोट्या वाट्या. बरोबर. मग आता छोटी एक वाटी आणि मोठी एक वाटी यांच्या जोड्याला, छोटी वाटी मोठ्या वाटीत ठेव. बरोबर. बरोबर. आता मोठ्या वाट्या उरल्या का बेटा? नाही. छोट्या वाट्या किती उरल्या? तीनच. तीनच. छोट्या वाट्या तीन उरल्या, मोठ्या वाट्या उरल्या नाही. म्हणजे छोट्या वाट्या जास्त होत्या आणि मोठ्या वाट्या कमी होत्या. आता हे चमचे आणि ताटली यांची जोडी लावायची आपल्याला. आता एक काम करायचं, एक ताटली एक चमचा ठेव. बरोबर. बरोबर. आता काय उरलं बेटा? एक ताटली. एक ताटली उरली. चमचे उरले का? नाही. नाही, कारण चमचे कमी होते आणि ताटली जास्त होती. समजलं? हो.